मग कुठं कुठं आमच्या सुद्धा भावना अनावर होत्यात हे लक्षात ठेवा. शेवटी काही मर्यादा असतात, कुठपर्यंत शांत बसायचं, कुठपर्यंत सहन करायचंय. जेव्हा माकडीन सुद्धा स्वतःला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पायाखाली घालते लक्षात ठेवा. तर राष्ट्रवादीला आम्ही कधी बी घालूया तुम्हाला सांग. शेवटी आम्ही आता खूप सहनशीलतेच्या पलीकडे गेलो. काल जिल्ह्यामध्ये कलेक्टर बदलायचा होता, मी फक्त शिफारस केली होती मुख्यमंत्र्याकडे, तर त्या राष्ट्रवादीवाल्याने एवढं रान पेटविलं की जसं काही एखादा मोठा अपराध केला होता तुम्हाला सगळं जमायलंय. म्हणजे आपलं घ्यायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी अवस्था या राष्ट्रवादीवाल्याची आहे. पण तरी देखील मुख्यमंत्र्याचा आदेश आम्ही शिरसंधान मानला, जे काही आदेश येईल ते आम्ही मान्य केला आहे. पण प्रत्येक गोष्टीचा आम्हाला खाजवा खाजवी चालू, हे तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो.